सांगलीमध्ये एनआरसी आणि सीएए विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय. जयंत पाटील, विश्वजीत कदम यांच्यासह विविध नेते कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. महिला आणि तरुणांचा देखील लक्षणीय सहभाग होता. अत्यंत हास्यास्पद आहे. प्रकाश आंबेडकर यांना जे संभाजीराव भिडे आणि माईक एकबोटे राजू हे गुन्हेगार आहेत असं वाटत असेल, तर त्यांनी जी साक्ष दिलेली आहे त्यात या दोघांचा एकाही शब्दाने त्यांनी उल्लेख का केला नाही याचा प्रकाश आंबेडकरांनी आधी खुलासा करावा. प्रकाश आंबेडकरांनी या दोघांच्या नावाने साक्ष देताना कोणताही उल्लेख केला नाही, याचा अर्थ प्रकाश आंबेडकरच या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा या सगळ्या प्रश्नाशी कधीही संबंध आला नाही. षडयंत्र रचलं, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना प्रायश्चित्त झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. मग ते संभाजीराव भिडे असतील, एकबोटे असतील, नाहीतर त्या संबंधात अशा पद्धतीच्या कारस्थानात सहभागी असणारे कुणी असो त्यांना याबाबतीत योग्य ती कारवाई त्यांच्यावर व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी या दोघांचंही त्यांच्या साक्षीत एकदाही नाव घेतलं नाही या प्रश्नाचं आधी त्यांनी उत्तर द्यावं. पवार साहेबांनी याच्या बाबतीत मागणी केलेली होती की महाराष्ट्राच्या सरकारच्या एजन्सीने याचा पुन्हा तपास करावा. त्यानंतर अचानकपणाने एनआयसीची अशी चौकशी घोषित करण्यात आलेली आहे. परंतु याच्या चौकशीच्या मुळात जाऊन याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या राजवटीतच या बाबतीतली जी चौकशी झाली त्याने महाराष्ट्राचं समाधान झालं नाही. म्हणून आमचे नेते पवारसाहेबांनी जी मागणी केली ती योग्य होती. त्यानंतर खडबडून जागे होऊन काही वेगळा हेतू ठेवून केंद्र